तर आज आपण चटकदार चविष्ट हक्का नूडल्स बनवलेले आहेत. तर आज आपण बाहेर सारखे सुटसुटीत नूडल्स घरच्या घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत. बऱ्याच वेळा घरामध्ये सॉसेस नसतात, तर सॉस नसतानाही अगदी सोप्या पद्धतीने नूडल्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. सेम बाहेर सारखीच टेस्ट आपल्या हक्का नूडल्सला आलेली आहे. नूडल्स अगदी सुटसुटीत झालेले आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये हे नूडल्स तयार होतात. तर वेळ न घालवता आपण नूडल्स बनवायला सुरुवात करू. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण वेळ न घालवता नूडल्स बनवायला सुरुवात करू. पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि नूडल्स घालायचे आहे. 3 पॅकेट नूडल्सचा इथे आपण वापर केलेला आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच नूडल्स घालायचे आहे. नूडल्स घातल्यानंतर बिलकुलही त्याला लगेच हात लावायचा नाहीये. 1/2 मिनिटाकरता ते सेट होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर वर खाली करून घ्यायचे आहे. नूडल्स आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचे. 2 ते 3 मिनिटाकरताच आपण पाण्यामध्ये नूडल्स छान उकळू दिलेले आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि एका जाळीवर आपण नूडल्स काढून घेऊयात. नूडल्स पूर्णपणे शिजवायचे नाहीये. जर पूर्ण नूडल्स शिजवले तर ते चिकट होतील आणि सुटसुटीत होणार नाही. जाळीवर आपण नूडल्स काढलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच थंड पाणी घालायचं आहे की जेणेकरून ते लगेच थंड होतील, नाहीतर ते चिकट होण्याचे चान्सेस असतात. नूडल्स मधलं पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे. मोठ्या परातीमध्ये नूडल्स अशा प्रकारे सुटे करून घ्यायचे आहे. एक चमचा तेल घालायचं आहे. तेल पूर्ण नूडल्सला लावून घ्यायचं आहे आणि नूडल्स अशा प्रकारे अगदी छान सुटसुटीत करून घ्यायचे आहेत. 1/2 तासाकरता नूडल्स आपण असेच ड्राय होऊ देऊ, जेणेकरून नूडल्स चिकटणार नाही. या ठिकाणी 1/2 तास झालेला आहे. चला मग तर नूडल्स बनवायला सुरुवात करू. नूडल्स बनवण्याकरता आपण काय काय भाज्या घेतल्यात हे पाहूयात. ढोबळी मिरची उभी कापून घेतलेली आहे. गाजरही उभे कापलेले आहे. 2 कांदे घेतलेले आहेत आणि पत्ताकोबी घेतलेला आहे. या ठिकाणी मी 1/2 नूडल्स आता करणार आहे. त्यानुसार मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. जर पूर्ण नूडल्स करायचे असेल तर भाज्यांचं प्रमाण वाढवावं लागेल. कढई गरम झालेली आहे. तेल घालायचं आहे. तेलही छान गरम झालेलं आहे. खूप सारा लसूण बारीक कापून घ्यायचा आहे, तो घालूयात. हिरवी मिरची घालायची आहे आणि सर्व भाज्या घालायच्या आहे. मोठ्या आचेवर भाज्या 1 ते 2 मिनिटाकरता छान परतवून घेऊ. चिमूटभर मीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी 3 मिनिटाकरता आपण भाज्या छान परतवून घेतलेल्या आहेत. भाज्या पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्या. कचवट भाज्याच नूडल्स मध्ये छान लागतात. कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे, ती घालूयात. 1/2 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा मिरेपूड घालायची आहे. मंचुरियन बनवण्याकरता जसा मसाला मिळतो तसा हक्का नूडल्सचाही मसाला मिळतो. तर रेडीमेड मसाला मी या ठिकाणी 2 चमचे वापरलेला आहे. 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. तर हा मसाला वापरला तर आपण इतर सॉसेस वापरायची बिलकुलही गरज नाहीये. मसाला घातल्यानंतर मोठ्या आचेवर नूडल्स छान परतवून घ्यायचे आहे. खूप सारी कांद्याची पात घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ. चमच्याने मिक्स करायला अवघड पडतं, तर ह्या प्रकारे तुम्ही चिमट्याच्या सहाय्यानेही छान मिक्स करून घेऊ शकता. जर नूडल्स तिखट हवे असेल तर मसाल्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 ते 2 मिनिटाकरता मोठ्या फ्लेमवर आपण नूडल्स छान परतवून घेतलेले आहे. सॉस न वापरता अशा सोप्या पद्धतीने सुटसुटीत बाहेरसारखे हक्का नूडल्स आपले घरच्या घरी तयार आहे. तुम्हीही हे नूडल्स करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.